चला सामन्याला सुरुवात होते. तीन ओवरचा मॅच असेल, लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, तीन ओवरचा मॅच असेल. चला सामन्याला सुरुवात होते. दोन पंच आमच्या मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. श्री पंकज म्हात्रे आणि विक्रम नाईक सर. विक्रम नाईक सरांशी पहिली भेट माझी टेंभोली प्रीमियर लीगला झाली होती. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांचे अजून एक मला वाटते बंधू विनोदजी नाईकसुद्धा होते आणि त्यांच्याजवळला मला वाटते परवेश शेख हे पंच होते. अतिशय चांगलं काम त्या टेंभोली प्रीमियर लीगमध्ये विक्रमजी नाईक यांच्या सहकाऱ्यांमार्फत आम्हाला बघायला मिळत होते. आजसुद्धा तेच या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि उदय ही जोडी आहे. तर गोलंदाजीसाठी जे गोलंदाज आलेले आहेत अजित. शतरक्षण बघा, 30 सर्कलच्या आतमध्ये दोन शतरक्षक जे लागतात ते वी शेपमध्ये. यस, हर्ष पाटील यांच्या मार्फत तुम्हाला धावतवर्णन ऐकायला मिळणार आहे लाखोली मार्फत. यस हर्ष. थँक्यू सर. नक्कीच पहिला चेंडू अजित घेऊन बोलतोय गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र हलक्या हाताने कट केला गेलाय. चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये दन दन करत. एस चेंडू निघून गेलाय. चार धावांसाठी चौकार, अप्रतिम स्ट्रोक. चुकली गेली लेग स्टिक वरील चेंडू होता. चेंडूला फक्त फ्लिक केला आणि नक्की चेंडू निघून गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये. पाहूया अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या वेळेस मात्र नक्कीच ब्लास्ट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मस्तक पे दस्तक. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. गोइंग 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 बॉल इज रेसिंग टू द आउट ऑफ द पार्क. सहा धावांसाठी षटकार. मात्र चांगला स्ट्रोक केला गेला. चेंडू हवेत आहे. रोशन पाटील त्या ठिकाणी आहे. मात्र चुकी करतोय. नक्कीच चुकीला माफी नाही. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चार धावांसाठी चौकार. बॅक टू द डगआउट उदय.
नक्कीच जर धावपळकाचा विचार केला तर आता मात्र धावपळकावर धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 15 3 गडी बाद 15 3 गडे गमावत असताना 15 धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. आशिष पाटील पहिला चेंडू नक्कीच वेग चेंडूमध्ये जास्त होता, फलंदाज चेंडूला कनेक्ट करू शकला नव्हता. नक्कीच अप्रतिम झेल पकडला गेला त्या ठिकाणी, मात्र वैभव सज्ज होता लॉंग लेग क्षेत्रामध्ये. अप्रतिम झेल आणि महेश याचा समाप्त झाला खेळ. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, अर्थातच दीपा, त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल आशिष टू दीपा. पाहूया आशिष आता मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातंय आशिष याला, तोच आशिष गोलंदाजी मार्गावर आलाय. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू घेऊन आशिष टेम्बोली गावाच्या टोकाच्या एंडकडून, यावेळेस मात्र वेगवान चेंडू खोलवर टप्प्या चेंडू होता. नक्की चेंडूला खेळून काढलं जातंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी मात्र अजित पाटील सज्ज आहे. एक धाव पूर्ण केली गेली, गचाल क्षेत्ररक्षण केलं गेलं, फंबळ केलं गेलं, तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी नक्कीच होती. दोन्ही फलंदाज नक्कीच चित्त्याच्या वेगाने धावत असताना या ठिकाणी दोन धावा पळून पूर्ण करतात. या दोन धावांबरोबर आता मात्र संघाचं धावपलक जाऊन पोहोचतंय, उचलून पोहोचतंय ते म्हणजेच 17 घरामध्ये. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा आशिष चांगली गोलंदाजी करतोय, तर त्याच्या विरोधात दीपा आलेला नवीन फलंदाज पहिला स्वतःची खाते उघड करतोय, स्वतः धावपळकाचा श्री गणेशा करतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दीपासाठी शॉर्ट पिच चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मस्तक पे दस्तक, चेंडू निघून गेला, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क, बिग 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 सिक्सर. थँक्यू विजय. नक्कीच आता मात्र आशिष याच्यावर आक्रमण चढवला जातोय, आशिष याला ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय त्या पद्धतीची गोलंदाजी आशिष याच्याकडून होताना पाहायला मिळत नाहीये. दीपाच्या मार्फत आता मात्र मोठा स्ट्रोक केला गेलाय, आशिषवर आक्रमण चढवलं गेलंय. आशिष पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, यावेळेस मात्र वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, क्षेत्ररक्षक दूरवरून पाठलाग करतोय, एस चेंडू निघून जातोय सीमापार, 4 हा चौकार. बॅटची कडा घेतली गेली, त्यानंतर चेंडू निघून गेला. त्या ठिकाणी मात्र नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र या चौकाराबरोबर आता मात्र धावपळकावर धावा उचलून जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 27 घरामध्ये. आता मात्र आक्रमकतेला सुरुवात केली आहे, पहिल्या चेंडूपासून नक्कीच आक्रमक होताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर त्याच्याच जोरावर नक्कीच विकेट गमावले गेले, ते म्हणजेच 3 गड्यांच्या 3 गडी गमावल्यानंतर धावपळकावर धावा पाहायला मिळतात, ते म्हणजेच 27. आता मात्र नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते फलंदाजी करणारा संघ, आशिषवर आक्रमण चढवलं जाते, आशिष याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये त्या ठिकाणी, मात्र खराब क्षेत्ररक्षण गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आशिष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर, यावेळेस मात्र गती परिवर्तन, नक्कीच फलंदाजाला फसवलं गेलं, थांबवलं गेलं, अडचणीत सापडवला गेला. नक्कीच गोलंदाजांकडे या प्रमाणचे या पद्धतीचे चेंडू असणं खूप गरजेचं आहे, कारण जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हामध्ये तुमच्यामध्ये फेरबदल करण्याची ताकद असणं खूप गरजेचं आहे, आणि तीच त्या गोलंदाजीसाठी आशिष ओळखला जातोय. नक्कीच चेंडूची गती कमी केली, फलंदाजाला फसवलं गेलं, थांबवलं गेलं. पुन्हा एकदा आशिष पाटील गोलंदाजी मार्गावर, यावेळेस मात्र नक्कीच खोलवर टप्प्या चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र विकी जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी नक्कीच होती. या एक धावेबरोबर आता मात्र पंचांचा इशारा आलाय, 2 समाप्तीनंतर धावपळकावर धाव पाहायला मिळत आहेत, अर्थातच 28 3 गडी गमावत असताना 28 धावा, 3 गडी बाद धावपळकावर धाव पाहायला मिळते, ते म्हणजे 28 खराब सुरुवात पाहायला मिळते. लाखिवली संघाची खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, त्या गोलंदाजीचा खरपूस समाजावर उतरला गेला, तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स पालिवली संघाच्या मार्फत. होय, कोणत्या गोलंदाजाला मोर्चावर लावला जातोय, अर्थातच शेवटच्या षटकासाठी, शेवटचं षटक अर्थात स्लॉग ओव्हरचं षटक. स्लॉग ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक खेळणं खूप गरजेचं असतं, कारण स्लॉग ओव्हर एकमेव असं षटक असतं ज्यामध्ये तुम्ही नक्कीच खुले स्ट्रोक खेळू शकता, कारण शेवटचं षटक असतं आणि शेवटच्या षटकामध्ये खूप महत्त्व दिलं जातं धावसंख्येला, आणि ती धावसंख्या रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आता मात्र लावलं गेलं, ते म्हणजे अर्थातच मनोज याला. पाहूया मनोज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय का, त्याच्याविरुद्ध दीपा
आक्रमण करतोय. यावेळेस वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरं षटक घेऊन अर्थातच स्लॉग ओव्हरचं शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात दीपा एक अशा प्रकारे फलंदाजी करतोय. काय घडतंय काय बिघडतंय मैदानावरती प्रेक्षक मोठ्या प्रमाणात जमले गेले आहेत. यावेळेस मात्र ओव्हर फुलटॉस चेंडू होता, नक्कीच मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी मात्र विकी सज्ज आहे, त्या ठिकाणी मात्र नक्कीच फंबल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. एस नो वेट आणि नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला होता. दोन धावा चित्याच्या चपळाईने पळून काढले जात आहेत. नक्कीच या दोन धावांबरोबर आता मात्र संघाचं धावफलक जाऊन पोहोचते. ते म्हणजेच तीन गडी बाद 29 घरामध्ये आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते फलंदाजी करणारा संघ. गावदेवी स्पोर्ट्स पालिवली तर कुठे ना कुठे बॅकफुटला जयनमान लाखिवली संघ पाहायला मिळतोय. नक्कीच अजित जसं जो पहिलं षटक होता अजित याच्यावर आक्रमण केलं गेलं. अजितच्या षटकामध्ये धावा कुठून काढल्या 15. त्यानंतर आशिष यांनी गोलंदाजी केली, आशिष त्याच्या षटकामध्ये नक्कीच एक षटकार लागला. त्यानंतर आशिष यांनी कमबॅक करत असताना फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या आणि आता मात्र मनोज याच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केले, ते म्हणजे अर्थातच मनोज याने. तोच मनोज पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. त्याच्या समोर जाईल तो म्हणजेच दीपा. मनोज याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कसून गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारा करावा लागेल. मनोज याच्यावरची जबाबदारी जी सोपवली गेली ती जबाबदारी त्यांनी स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुमच्यावर असलेली जबाबदारी जेव्हा तुम्ही स्वीकारता ना, नक्कीच धावपलकावर धावा पाहायला मिळते. ते म्हणजे 30 चुकीची दुरुस्ती पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी मात्र थोडीफार अडचण माणूस आहे त्याच्याकडून चुकी होणारच. नक्कीच या ठिकाणी चुकी घडली, चुकीची माफी असावी. 30 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्गावर. यावेळेस आता पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. अजित आहे त्या ठिकाणी, मात्र चेंडू निघून गेलाय. 1 बॉम्ब्स 4 धावांसाठी चौकार, सीमा पार हा झन्नाटेदार चौकार. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्या ठिकाणी मात्र विकी सज्ज आहे, एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. त्या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेल पाहायला मिळत नाहीये. एक धाव पूर्ण केली गेली, नक्कीच या एक धावेबरोबर आता मात्र संघाचं धावफलक जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 35 घरामध्ये 3 गडी बाद 35. आता मात्र खूप वेळानंतर स्ट्राईक एंडवर आला जातोय तो म्हणजेच राजा. राजा कशा प्रकारे फलंदाजी करतोय की मनोज त्याला फलंदाजी करत असताना स्टॉप करतोय. पाहूया मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. त्याच्या समोर जाईल तो म्हणजेच राजा. यावेळेस मात्र नक्कीच वेगवान चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली, पंचांनी दाद फेटाळून लावली गेली. अप्रतिम चेंडू आता मात्र कमबॅक करतोय. मनोज ज्या गोलंदाजीसाठी जाणलं जातंय ओळखला जातोय तोच मनोज आता मात्र कमबॅक करत असताना मैदानावरती स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या गावाच्या नावासाठी. तुम्ही नक्कीच चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीचा खेळ आता मात्र मनोज मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय राजाच्या विरोधात. पुन्हा एकदा राजासमोर मनोज गोलंदाजी मार्गावर वळत असताना. यावेळेस मात्र नक्कीच खोलवा टप्प्या चेंडू पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी अजित सज्ज आहे, एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय. एस नो वेट, ताळमेल कोणत्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही आणि आता मात्र राजाला डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. थँक्यू डीजे. नक्कीच प्रदीप मानकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद. आमच्या या स्पर्धेला त्यांनी नक्कीच देणगी दिली गेली आहे, 500 रुपयाची देणगी लाभली गेली आहे. आपलं खूप खूप धन्यवाद सर, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. यावेळेस मनोज आता मात्र कमबॅक करताना मैदानावरती मनोज पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा चेंडू मनोजच्या षटकातील धावपलकावर धावा लागल्या गेल्या. 4 गडी गमावत असताना धावपलकावर लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 35 धावा 36 धावा नक्कीच 36. पुन्हा एकदा
मनोज गोलंदाजी मार्गावर शेवटचा चेंडू या वेळेस मात्र नक्कीच टॅप केला गेला त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जातोय. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेवर समाधान मानलं गेलंय, पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. या तीन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाच्या धावपलकावर धावा झळकले जात आहेत, त्या म्हणजेच 37 आणि 38 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं गेलं आहे. पाहूया त्या आव्हानाचा कशाप्रकारे पाठलाग करतोय जयनमान लाखिवली की त्याला तोड देत जय गावदेवी स्पोर्ट्स पालिवली संघ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच या ठिकाणी मात्र आमच्या समालोचन कक्षाचे संपर्क साधायचा आहे नरेश किरकिरा. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न स्थानापन्न व्हायचं आहे नक्कीच आपल्या या ठिकाणी मात्र. आमचे साथी समालोचक अर्थातच सागर माली आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जयनमन लाखिवली संघ स्वतः सलामीचे सलामीवर मैदानावरती पाठवून द्यायचे, त्याच समेत आई गावदेवी स्पोर्ट्स पालिवली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एका बाजूने पाहायला मिळेल ते म्हणजेच जयनमन लाखिवली, तर एका बाजूने पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स पालिवली. नक्कीच सामना रंगला गेला आहे, काटे की टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. प्रेक्षक नक्कीच बेदर्दी प्रेक्षक गर्दी करत असताना या टेंबोली क्रीडा नगरीवरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. हा शो आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अर्थातच अमर कोहली मंडप डेकोरेटर्स यांच्यामार्फत प्रस्तुत केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दरवर्षी या स्पर्धेचा जर विचार केला तर गेल्या वर्षीमध्ये या स्पर्धेवरती नाव कोरलं होतं अर्थातच नक्कीच या पालिवली गावामधीलच एका संघाने नाव कोरलं होतं. यावर्षी नक्कीच पाहण्यायोग्य असेल कारण यावर्षी कुठे ना कुठे फेरबदल केला गेला आहे. नक्कीच तुम्ही वर्षानुवर्ष स्वतःमध्ये बदल घडवणं खूप गरजेचं आहे आणि तेच बदल घडवलं गेलं ते म्हणजेच अमरदादांच्या मार्फत.
नक्कीच यामधील विजयी सामना संघ आणि त्यानंतर त्याची लढत होईल ती म्हणजेच निखिल स्पोर्ट्स लाखेवली संघाशी. निखिल स्पोर्ट्स लाखेवली संघ तयार राहायचा आहे कारण आपल्या पुढचा सामना आपला होणार आहे. यावेळेस पाहूया पहिल्या षटकासाठी मोर्चावर लावला गेलाय अर्थातच उदय. याला उदय पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय का त्याला तोड देत सागर पाटील चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू नक्कीच पाईन लेग क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय आर पार सीमा पार वन्स बॉन्स. चेंडू निघून गेलाय चार धावांसाठी चौकार. एक सुमधुर संगीत ऐकूया डीजेला संधी देऊया. कम ऑन डीजे. नक्कीच त्या ठिकाणी मात्र उचली देण्याचा प्रयत्न जरूर झाला उदयाचा. नक्कीच उदयाचा खरपूस समाचार उचलला गेला. चेंडूला फाईन लीग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडू निघून गेला चार धावांसाठी चौकार. आता मात्र सागर पाटील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना मैदानावर दिसते. चांगल्या पद्धतीची सुरुवात श्री गणेश होते. संघाच्या धावपलकाची खाते उघड होताना पाहायला मिळते सागर पाटीलच्या बॅटमधून वैयक्तिक पहिलं. पुन्हा एकदा उदय यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. उदय याच्यावर आक्रमण चढवलं गेलंय. चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे. आता मात्र याचबरोबर एका धावेबरोबर आता मात्र संघाचा धावपलक जाऊन पोहोचतोय. कोणत्याही गडी न गमावता बिनबाद पाच. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय गावदेव स्पोर्ट्स लाखेवली संघाचा घणाघाती फलंदाज. नेहमीच गावदेव स्पोर्ट्स लाखेवली संघामध्ये खेळताना आपण पाहायला मिळतोय अजित पाटील डावखुऱ्याचा फलंदाज तो झालाय मैदानावरती स्ट्राईक एंडवरती. त्याच्या सामोऱ्यात उदय अजित स्ट्राईक. पुन्हा एकदा उदय गोलंदाजी मार. यावेळेस नक्कीच पंचांकडे दाद मागितली गेली. दाद फेटाळून लावली गेली. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर पाहायला मिळत नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला गेलाय. या निर्धावच्या स्वरूपात जर आता विचार केला तर उदय याच्या गोलंदाजीचा. उदय याने चेंडू फेकले गेले तीन. उदय याच्या विरोधात धावा नक्कीच जोडल्या गेल्या. त्या म्हणजेच जॅन मन लाखीपली संघाने पाच. पाहूया पुन्हा एकदा उदय गोलंदाजी मार्गावर सामोरे जाईल अजित पाटील. मात्र चेंडूला उडून दिला. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. भीम टोला वज्र टोला चेंडू सीमा पार गेला. सहा धावांसाठी षटकार. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची भंडारी. महान खेळाडूंची भरली हो. नक्की जाता मात्र अजितच्या बॅटमधून ब्लास्ट झालाय. पुन्हा एकदा उदय गोलंदाजी मार्गावर अजित साडी. यावेळेस मात्र नक्कीच खोलवर टप्प्या चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली गेली. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये घरंगळताना पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे एका धावेबरोबर. आता मात्र संघाचं धावपलक जाऊन पोहोचते. ते म्हणजेच कोणताही गडी न गमावत असताना बारावर जाऊन पोहोचले. नक्की ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती त्याच पद्धतीची सुरुवात जॅनमन लाखीवली संघ करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. उदय याच्या विरोधात आक्रमण केलं गेलंय. शेवटचा चेंडू उदय याच्या षटकातील शिल्लक त्याला सामोर जाईल अर्थातच सागर पाटील. सागर टू उदय, उदय टू सागर. मात्र खोलवर टप्प्या चेंडू पाहायला मिळाला होता. नक्कीच चेंडू निघून गेला. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच कारण दोन धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता तीन धावा पूर्ण केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल महत्वाच्या सामन्यामध्ये. आता मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण केलं गेलं. याचबरोबर या तीन धावांबरोबर आता मात्र संघाचे धावपलक जाऊन पोहोचते. कोणताही गडी न गमावता बिनबाद 15. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये गावदेवी स्पोर्ट्स जैन मन लाखीवली संघ पाहायला मिळतोय. तर आता मात्र बॅकफुटला नक्कीच पाहायला मिळतोय. म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स पालिवली संघ.
नक्कीच लाखिवली गावाचे तंतामुक्त अध्यक्ष अर्थातच रमेश बबन पाटील यांचं स्वागत नक्कीच होत आहे या ठिकाणी. मात्र आपण येऊन बसायचं आहे आपल्या समालोचन कक्षामध्ये, VIP डाईजवर येऊन बसायचं आहे. पाहूया यावेळेस दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मोर्चावर लावला गेला आहे. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली इट, तू मला एसटी दाखवली मी ती एसटी वाकवली. आणि आता मात्र हदरा बसला गेलाय लाखिवली संघाला. अमर कोहली चषक सामान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषक सामान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. नक्कीच आता मात्र मैदानावर आलाय अर्थातच कोण तर लाखिवली बॉय, लाखिवली गावाचा वंडर बॉय अर्थातच रोशन पाटील मैदानावर आलाय. रोशन पाटील याच्याकडून अपेक्षा तर खूप असतील. मैदानावर रोशन पाटील आलाय, कशाप्रकारे फलंदाजी करेल रोशन पाटील. तर त्याच्या विरोधात आता मात्र पहिल्याच चेंडूवर घमघमीत यश मिळालं आहे, तो म्हणजेच वैयक्तिक पहिला गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज झालाय संघासाठी. दुसरं षटक हाताळतोय अर्थातच गोलंदाज गणेश. पाहूया पुन्हा एकदा गणेश रोशन साडी. यावेळेस मात्र नक्की चेंडूला सोडून दिलं, लाईन लेंथ पाहिली. पाहूया पंचांचा इशारा काय आलाय. पंचांचा इशारा आलाय, वाईट चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतो. तर चेंडू पडल्यानंतर कुठे ना कुठे बाहेरच्या बाजूने वळते. ऑपस्टिकवर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू खूपच जास्त बाहेर जातोय, पंचांनी दंडित केलं गेलंय. नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वळतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्या चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू अप्रतिम मारा केला जातोय, टिचून मारा केला जातोय. नक्कीच तर क्रिकेटमध्ये सर्वात जास्त दोन गोष्टींना महत्त्व दिला जाईल जात असेल तर तो म्हणजे पहिलाच म्हणजे क्रिकेटचा देवता अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर. त्यानंतर मात्र दुसरा विचार केला तर परफेक्ट यॉर्कर आणि त्याच यॉर्कर शस्त्राचा वापर केला गेलाय गोलंदाज गणेश याच्या मार्फत. पुन्हा एकदा गणेश यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. शरीरावर अदलला गेला चेंडू तोपर्यंत जोपर्यंत सर्केल पॉईंट रिझनमध्ये तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी नक्कीच होती एका धावेबरोबर. आता मात्र संघाचं धावफलक वाढून जात आहे, ते म्हणजे जाऊन पोहोचतंय अर्थातच 17 घरामध्ये. एक गडी बाद 17. आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश आता मात्र कमबॅक करतोय स्वतः संघासाठी, चांगली गोलंदाजी हाताळतोय. ज्यासाठी विश्वास दाखवला गेला होता गणेशाच्यावर, त्या विश्वासावर आता मात्र खरा उतरला गेलाय गणेश. चांगली गोलंदाजी करतोय. पण यावेळेस मात्र अजित साडी, अजितच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आलाय, तोच अजित स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. तर त्याला सामोरं जाईल तो म्हणजेच गणेश याला सामोरं जाईल. अजित, अजित टू गणेश, गणेश टू अजित. गणेश यावेळेस मात्र ओहो भन्नाट वेग अक्षय फलंदाजाला, काय वेग आहे. टिचून मारा केला जातोय, वेगवान मारा केला जातोय. अजित याला पूर्णपणे थांबवलं गेलंय, अजित याला बॅकफूटला ढकललं गेलंय. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजीचं प्रत्यीकरण दाखवलं जातंय स्वतःच्या वेगावर अक्षरशः. या ठिकाणी मात्र कंट्रोल लेंथ लाईन आणि पिकअप जो आहे तो अप्रतिम पद्धतीचा पाहायला मिळतोय गणेश याच्या मार्फत. पुन्हा एकदा गणेश यावेळेस मात्र खोलवर टप्प्या चेंडूला नक्कीच खेळून काढले जाते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, वेगाने आलाय, त्या ठिकाणी मात्र चुकी केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेला आणि आता मात्र नक्कीच फलंदाज बाद झालाय अर्थातच रोशनला डगआउटला पाठवलं गेलंय. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया, डीजेला संधी देऊया. कम ऑन डीजे. नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच रेडी राहायचंय अर्थातच निखिल इलेव्हन लाखिवली संघ आपल्यामध्ये यामधून विजय होणाऱ्या संघाशी टॉस केला जाईल. जर विचार केला तर आता मात्र लाखिवली संघ अडचणीत सापडला गेलाय. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज
पाहूया अजित एखादा मोठा स्ट्रोक आला तर कमबॅक होईल लाखीवली संघाच्या बाजूने, एखादा निर्धाव चेंडू आला तर दबाव वाढेल. यावेळेस मात्र चेंडूला उडून दिलाय, नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एस चेंडू निघून गेलाय, मस्तक पे दस्तक काय इशारा आलाय पाहूया त्या ठिकाणी. नक्कीच सहा धावांसाठी षटकार. नक्कीच मिस्टर विराट कोहली स्टाईल मध्ये आज स्ट्रोक केला गेला होता कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, तुम्ही चुका कमी करणं खूप गरजेचं आहे, कारण वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. धावपलकावर धावा मोठ्या प्रमाणात लावल्या गेल्या होत्या, त्या धावा तोडत असताना आता मात्र लाखीवली संघ चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. संघाचं धावपलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच चोवीसच्या घरामध्ये. आता मात्र लाखीवली संघाचं धावपलक जाऊन पोहोचलं जात आहे, दोन गडी बाद चोवीस. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये शेवटच्या षटकामध्ये आता मात्र सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. काय सामना रंगतोय थंडगार वातावरणामध्ये, गरम गरम मॅच, नक्कीच गरमागरम मॅच आता मात्र पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना या मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. अक्षरशः या सहा सामना नक्कीच पाहण्यायोग्य असेल. मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच आता मात्र शेवटच्या षटकासाठी आत्मविश्वास दाखवला गेलाय, विश्वास दाखवला गेलाय. संघाच्या कर्णधाराने जबाबदारी सोपवली गेली आहे दीपेश याच्यावर. कशाप्रकारे दीपेश स्वतः ही जबाबदारी पार पाडतोय की त्याला तोड देत असताना नवीन आलेला फलंदाज अर्थातच सचिन पाटील स्वतःच्या इनिंगमधला पहिला चेंडू फेस करत असताना दीपेश याच्या समोर सामना कट टू कट पाहायला मिळतोय. नक्कीच अप्रतिम सामना रंगला गेलाय मैदानावरती. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना दीपेश वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस नाव. दीपेश फर्स्ट बॉल घेऊन वळतोय पहिला चेंडू दीपेश गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र कडक स्ट्रोक पाहायला मिळत होता, चेंडू बॅटवर आदल्यानंतर चेंडू वेगाने निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल अप्रतिम पाहायला मिळाला, दोन धावा पळून काढले जात आहेत. नक्कीच सिंगल डबलवर आता मात्र दारोमदारी दिली जाते, भार दिला जातोय. सिंगल डबल अर्थातच क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातंय, लाईफलाईनचा वापर केला जातोय. दोन धावा पळून काढले जात आहेत, या दोन धावांबरोबर आता मात्र संघाचं धावपलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 26 घरामध्ये. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये सामना पाहायला मिळते, 5 चेंडू 12 धावांची गरज. या दीपक यावेळेस मात्र कव्हरला खेळून काढलं जातं, एक धाव पूर्ण केली गेली, एकाच धावेवर समाधान मानलं जाते त्या ठिकाणी. मात्र नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता सचिन याचा, पण बॅट आणि बॉल मध्ये तेवढं काही कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं नव्हतं. आता मात्र स्ट्राईक एंड वर आलाय अजित पाटील, अर्थातच 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. काय सामना रंगतोय, कट टू कट मॅच पाहायला मिळतोय, टप मॅच या ठिकाणी मात्र मैदानावरती पाहायला मिळते. प्रेक्षक पाहू शकता, मोठ्या संख्येमध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पुढच्या सामन्याच्या टॉससाठी तयार राहायचंय निखिल स्पोर्ट्स लाखीवली विपक्ष सामना होईल तो म्हणजेच रुपाली स्पोर्ट्स पालिवली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय, हा सामना समाप्त झाल्यानंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. या दीपेश अजित साडी यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली गेली आहे, झेल ड्रॉप झालाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पाहता पाहता दोन धावा पूर्ण. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय, नक्कीच थोड्याच वेळात कळेल. कॅच सोडलाय तर कोणाचा, अजित पाटील याचा. नक्की ज्याच्या बॅट मधून दोन षटकार पाहायला मिळले आहेत त्याच फलंदाजाचा झेल सोडला गेलाय. नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले जातील अर्थातच प्रमोदजी दादा शेडके.
आता मात्र तीन चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच कंपल्सरी चेसिंग असेल. तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज अजित पाटील समोर. दीपेश दीपेश टू अजित. मात्र फुल टॉस चेंडू त्याचा पुरेपूर वापर चेंडू करतो संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. आता मात्र टाल्यांचा गजरा वाजत अजित याचा मान दिला जातोय, मान वंदना केली जाते अजित याला. षटकार किच आता मात्र पूर्णपणे सामना झुकला गेलाय. दोन चेंडू तीन धावा अजून सुद्धा सामना खुला झालेला नाहीये. अजित पाटील मैदानावर आहे, अक्षरशः तुटून पडलाय, कॅच सोडली, झेल ड्रॉप केली, त्यानंतरचा हा ब्लास्ट धमाका अजितच्या बॅट मधून आलाय. पाहूया अजित पाटील दोन चेंडू तीन धावा, तीन धावा दोन चेंडू. दबाव दोघांवर असेल नक्कीच, दीपेश याच्यावर दबाव, पूर्ण पालिवली संघावर दबाव, तर लाखीवली संघ पाहूया वेळेस कशा प्रकारे गेम खेळतोय. लाखीवली टू पालिवली, पालिवली टू लाखीवली. यावेळेस माता उडून दिला, इट्स गॉन आउट ऑफ द फिनिशर ठरतोय, बेस्ट फिनिशर ऑफ लाखीवली अजित पाटील, वंडर बॉय ऑफ लाखीवली, मॅच विजय करून दिला लाखीवली संघाला. फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅट मधून धावा पाहायला मिळाल्या अर्थातच अजित पाटील याच्या बॅट मधून. नक्कीच वन मॅन शो, 27 धावांची एक घनाघाती खेळी केली, सामन्याचा सामनावीर ठरलाय, लाखीवली संघाचा हिरो ठरलाय अर्थातच अजित पाटील. या अमर कोहली चषकामध्ये अक्षरशः तुटून पडला होता अजित पाटील या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजित पाटील याला दिला जात आहे. निखिल स्पोर्ट्स आणि एका साईडला आपण पाहतोय रुपाली स्पोर्ट्स पालिवली. मी आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील साहेब लाखीवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम रमेशजी पाटील साहेब, आपलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. वेल प्लेड अजित, अप्रतिम सुपर बॅटिंग पाहायला मिळाली, अनमोल रत्न लाखीवली गावाचं. क्या बात आहे रमेशजी पाटील यांचे, आपण पाहतोय सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज अभिमान असावा आपल्या सुपुत्राचा. तर या दोन्ही संघाच्या कर्णधार या प्लीज नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वेळेची दिरंगाई न करताना